ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांना काल पत्राचाळ घोटाळा प्रकरणात जामीन मंजूर झाला, त्यावेळी न्यायालयाने राऊतांना ईडीने केलेली अटक बेकायदेशीर ठरवली. याआधी देखील महाराष्ट्रात केंद्रीय तपास यंत्रणांनी नोंदवलेल्या खटल्यांमध्ये न्यायालयीन त्रुटी आढळल्याची अनेक उदाहरणं समोर आली आहेत. यामध्ये माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांना मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात झालेली अटक आणि शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानच्या ड्रग्ज प्रकरणाचा समावेश आहे. आर्यन खानला 3 ऑक्टोबरला कॉर्डेलिया क्रूज पार्टीत ड्रग्ज प्रकरणात NCB कडून अटक करण्यात आली होती. त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयानं 28 ऑक्टोबर रोजी आर्यन खानला अटींसह जामीन मंजूर केला. यावेळी देखील आर्यनच्या विरोधात कोणतेही ठोस पुरावे न सापडल्याचं समोर आलं. तसंच जून 2015 ईडीनं माजी गृहमंत्री छगन भुजबळ यांना मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अटक केली होती. मात्र आरोपींविरुद्ध FIR नोंदवण्याची आवाजावी खाई करण्यात आली असं म्हणत न्यायालयानं त्यांना निर्दोष सिद्ध केलं. या प्रकरणात त्यांना 2 वर्षांनंतर जामीन मंजूर झाला होता. हे काही हाय प्रोफाईल प्रकरण आहे ज्यामध्ये तपास यंत्रणांना हार पत्करावी लागली. असेच आणखी व्हिडिओ आणि बातम्यांसाठी डाउनलोड करा दिव्य मराठी ॲप.